दिनांक 5/9/2020 रोजी विश्रामगृह मोताळा येथे बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक माननीय मोमीन अहमद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे सर्व तालुका व शहर अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत व बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये COVID-19 या जागतिक महामारी विरुद्ध लढण्याकरिता स्वतःची जीवाची पर्वा न करता जे उपाययोजना केले व जनसामान्याला कोरोनापासून दूर ठेवणे, जे कोरोना बाधित झाले त्यांचा इलाज करिता महत्वपूर्ण पाऊल उचलणे व त्यांना योग्य सुविधा व सहायता पुरवल्या असे डॉक्टर व अधिकारी व समाजसेवक माननीय मोमीन अहमद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग बुलढाणा तथा सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह माननीय डॉक्टर अमोल पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोताळा, माननीय डॉक्टर परेश जयस्वाल वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मोताळा, माननीय व्ही एस कुमारे साहेब तहसीलदार मोताळा, माननीय माधवराव राव साहेब गरुड साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बोराखेडी, माननीय यशवंतराव धाबे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा, रहीना परवीन शफीउल्ला खान जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला बुलढाणा, माननीय सुनील गाटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोताळा, या सर्वांना आधारवळ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संपादक आधारवळ सलीम शेख फरीद यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर बैठकीमध्ये मोमीन अहमद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग बुलढाणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व तालुका व शहर अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत व बळकट करण्यासाठी आवाहन केले व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा यांचे हात बळकट करण्यासाठी वचन घेतले. यावेळी माननीय यशवंतराव दाबे यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाकडून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख शाकीर, शेख बशीर, अब्दुल्ला पठाण, झल्यास खान, इरफान शाह, मोहसिन अहमद, इम्रान कुरिशी, शेख शाहरुख, शेख जाकीर, सलीम शाह, सलीम खाटिक, इस्माईल खान, पप्पू जमादार, तन्वीर जमादार, शेख हारून भाई व यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केले. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.